सखाराम बाइंडर, लेखक विजय तेंदुलकर। अरे अरे पाहताय काय, काय कोण नागवण असतंय का इथं? चला जा दे तिकडं, नाही तर चड्ड्या पिवळ्या करीन सांगतोय एकेकाच्या। चले जाओ या, बघून घ्या नीट घर। या घरात राहायचंय आता तुम्हाला। घर माझ्यासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही। नीट बघून घ्या, पटत असेल तर टाका बोचक खाली, नाही तर तशाच बाहेर चला। हा राजाचा महाल नाही, हे सखाराम बाइंडरचं घर आहे। आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही, तो काय ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला। सब घोडे 12% मामला इथं खपणार नाही। डोकं गरम आहे आपलं, काय भडकलो तर मारतो बेदम। तोंड शिवराळे, तोंडात शिवी विडी काय, सगळं गाव म्हणत अस। परिस्थिती जेमतेम, पण दोन वेळा खायला नक्की मिळत। दोन पातळं सुरुवातीला, मग वर्षाला एक, ते पण भारी नव्हे। मग तक्रार चालणार नाही। घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल। गलथानपणा घडायला लागला बाहेरची वाट, गय होणार नाही। नंतर दोष येता कामा नये। आपल्या घरात आपण राजी असतो, गावात जोड्याशी उभे नका करीनत, पण घर कस घरासारखं हवं आपल्याला। काय घरामाग विहीर आहे, पायखाना लांब आहे। उन्हाळ्यात विहीर आटते, पाणी नदीवरनं आणावं लागतं, नदी 6 मैलावर आहे। पावसाळ्यात या भागात विंचू निघतात। घराबाहेर कामाशिवाय गेलेलं खपत नाही आपल्याला। घरी कोणी आलं वरमान करून बोलायचं नाही। अनोळखी असला पदर तोंडावर घेऊन मोजकी बात करायची। मी नसलो तर कोणाला घरात घ्यायचं नाही। मी भंगड, गांजेकस, रंडीबाज, दरिद्री कसाही असेन, नवे आहेच। दारू पितो, पण आपली कदर राहिली पाहिजे आपल्या घरात। या घराचा मालक मी आहे, अदब राखून काम चाललं पाहिजे। काय सगळं कबूल आहे का? काही म्हणणं आहे? म्हणणं असेल तर बाहेर व्हायचंय एकदम। या घरात म्हणणं आपलं एकट्याच चालत, दुसऱ्यानं त्याप्रमाणे वागायचं का विचारायचं काम नाही। एक शेवटचं राहिलं, लग्नाच्या बायकोप्रमाणे राहावं लागेल। समजून घेणाऱ्याला यात काय ते आलं। करार मान्य असला तर आज जाऊन चहाला लागा, चुलीशी दूध बी दे जा। आणि इथं राहिल्यावर कोणाची भीती बाळगायचं काम नाही। हा सखाराम बाइंडर काळ लागून राहिलाय सगळ्यांचं। परमेश्वराच्या बापाला नाही भीत। आपण सगळं केलं, पण एक खोटेपणा नाही केला। म्हणालो रंडीबाजी करतोय मी, दारूबाजी करतोय, केलं ते एकूण एक। कोणाला हवं त्याला सांगण्याची तयारी आपली चोख। छाताडावर हात मारू, कोणती माडी किती वेळा चढलो दाखवतो हवं तर। अलीकडे नाही चढत, गावात चाले एक जात लपवा छपवीनं झक मारतात, करून सवरून साळसूद राहतात। तेरी चूप मेरी भी चूप। अरे हिम्मत असेल तर करा ना काय ते खुल्लम खुल्ल, काय त्यात। चालं हे शरीर, हे वासनेचं अगर, हे कोणी निर्माण केलं त्यानंच, मग त्याला काय ठाऊक नाही। बाप राहायलाय लागून बाप तुमचा आमचा। आपण थोडे संत आहोत, आपण माणसं आहोत, आपली खास भजन पूजन करून शमत नाही, आपण कबूल करतो। एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, मला पोहायचंय काय त्यात? कोणापासून? आमच्या सर्वांच्या बापापासून। हा
हा बोला. फार फाटक्या तोंडाच आहे मी. ऐकताना तकलीफ होत असेल तुम्हाला. जन्मापासून मी असाच. जन्माला आलो नागवा. आई म्हणायची मेलेला जन्मापासून लाज कशी ती नाही. 11वे वर्षी पळलो घरात. बापा हातचा मार खाऊन कंटाळू. काही केलं तरी त्याला बरं लागायचं. जसा शत्रूच जन्माला आलो होतो त्याचा. फार मारायचा. काय हवंय वाटत? काय काड्या पेटी नाही आत. मग घ्या की. आणि लाजायचं काम नाही. काय लागेल ते मागायचं या घरात. नाही मिळालं तक्रार नाही पाहिजे. हा राजाचा नव्हे सखाराम बाइंडरचा महाल आहे. आता काय आणखी? चहाची बुकटी असेल ती टीनाच्या डब्यात का संपली? आधीची न बरीचशी संपवली. भारी चहा प्यायची. परवाच्या शुक्रवारीच गेली. देव कुठे आहेत? असं देव असतील तिकडं आत कुठंतरी अडगळीत. तिच्या आदिचीला होता तो नाद. दोन चार तसबिरी होत्या वाटत. नेल्यान काय ठाऊक नाही. नंतर ही आली. नंतरची तिचं तसं काय नव्हतं. ती नवऱ्याच्या सादऱ्याचीच पूजा करायची. जीव घ्यायला निघाला होता तिचा. पण तो देव जीव घेतो तो यांचा देव. जीव वाचवतो तो माणूस. वा. त्याच्या सादऱ्याची पूजा करत होती दोन वर्षी. क्षय झाला म्हणून शुक्रवारला मिरजेच्या इस्पितळात पोचवली. तिथंच मेली सादरा उशाला घेऊन. या बघा चहात साखर फार लागते हा आपल्याला. आणि लाल भड खावा. हा जा करा लवकर. सखाराम. ए सखाराम राईस का? कोण दाऊद मी आती. वालेकुम सलाम सखाराम. आणखी एक चहा पाहिजे बाहेर. वालेकुम सलाम दाऊद मी आ. बस सखाराम. हा सुना नया पंछी लाय. हा आताच झाला सर एक अर्धा एक घंटा. हा कसं काय चाललंय तुझं? हमारा क्या चल रहा कैसा तरी. कहां से लाया? सोनावण्याहून. बातमी समजली म्हणून सकाळलाच गेलो होतो. धर्मशाळेत होती. दिखाव तो जरा. बघण्यासारखं या खेपेस तसं काय नाही. दो कधीतरी चेहरा बरा असेल. पण रया गेली आहे सगळी नवरोजीच्या छळानं. चहा. हा द्या इकडं. तुला सांगतो मी. आपण पाहिलं हे नवरे लेकाचे पाहुण्यात म्हणून पोरं होत नाहीत. आणि त्याचा राग काढतात बाईवर. साले ऊट बैस तिला धोपटतात तुडवतात. नामर्द साले. अरे ती तर बोलून चालून माती. बस नवऱ्या इतकी नामर्द जमात आपण पाहिली नाही बघ. अरे त्यापेक्षा आपण बरे. नाही आपण पण वेळ प्रसंगी हाणतो दोन. आपण कबूल करतो पण धमक नाही म्हणून नाही. हा मृदुंग जसा तापवला का चांगला वाजतो ना तसं असतं आपलं. हा सखाराम वो निकालो ना. काय वो चिलीम? अरे लेका मग नाव घ्यायला कशाला लाजतोयस.
गांजा म्हणजे काय घरंदाजाची ठेवलेली रखेल सारा मामला गुपचूप. ही तर रंडी, चोरा चोरीचा मामला नाही. कुणीही तब्येतीनं घ्यावी, दोन दम हानावेत. तुला सांगतो मी, रंडी जेवढी लवकर देवापाशी पोहोचेल ना, तेवढं कोण नाही पोहोचणार, कोण नाही पोहोचू शकणार. कारण तिला मुळीच लाज नसते. खुल्ला मामला, देवापुढं सुद्धा ती ताठ मानेन अशी जाईल. म्हणेल पोटासाठी जगली, पण कोणाला फसवलं नाही, तकलीफ नाही दिली, गुंतवून नंतर छळलं नाही. दिलं असल तर सुख दिलं. माणसाच्या जातीची खास भागवली खास. लहान मोठा, श्रीमंत गरीब, रोगी निरोगी पाहिलं नाही, सगळे समान मानले. हे देवा, पाप केली असली तर ती दुसऱ्यानं केली. मी पापी नाही. विस्तो आलो घेऊन. हे काय देवाच्या तसबिरी मांडून ठेवल्यात? पूजेला विस्तव दे. देते. जेवण साताला तयार लागतं मला. जोंधळ्याच्या चार भाकऱ्या लागतात, बरोबर हिरव्या मिरच्या लागतात, लसणाची चटणी त्या तिकडे कुठल्या तरी डब्यात असेल, मिरच्या परडीत आहेत, आणि जोंधळ्याच्या पिठासाठी तू मोठा डबा आहे. हा, असं नसतो द्यायचा चिलमीला विस्त. या दुपाटण्यात दे चला. हा, तुम्हाला भात लागत असेल तर तांदूळ असतील घरात, आधी चिला लागत असत शोधून बघा, डाळ पण असेल. आपण भात खात नाही. दाऊद मिया, हे घे चिलीम. बम बोले. दाऊद मिया, मजा आ रहा है ना? चला झोपाव आता. हा, वळकटी तिकडं नव्हे, तिथं. हा, उठू नका, बसा. हा, काय म्हणतोय? उठू नका, आज इथंच निजा. ऐकताय ना? झोपण्याआधी पाय दाबून घेण्याची रीत आहे इथली. माणसं आली आणि गेली, पण रीत नाही चुकलेली. आज पण ती चुकणार नाही. बम बोले. इथं उर्दूत बोलते का कोण? पाय. पाय चेपा बर. वरपर्यंत चेपा नीट. पाय तुम्हाला खात नाहीत. थकलो आज. सकाळी सोनावण्याला निघालो, येताना परत तेवढा स्टिंगेरा पडला. फार चाल झाली. आता नाव सांगा एकदा तुमचं. लक्ष्मी. लक्ष्मी, चांगलं आहे नाव. मालकाचं नाव काय? मालकाचं नाव तुमच्या? अच्छा अच्छा, नाव घ्यायचं नसतं नाही का? आपल्याला त्याची सवयच नाही. काय झालं? नाही विचारित बस.
तुम्हा टाकलेल्या बायकात बाकी काय असलं नसलं तरी एवढ्या पुरती सगळी एक तारा. नावऱ्याचं नाव निघल कडवाळ्याला पाणी, तोच लुटून वर लाथा आणून घराबाहेर काढतो, जीव घ्यायला निघतो पण तरी तो देव. असल्या देवाला खेटराची पूजा हवी, चौकात जोड्याने हाणलं पाहिजे. हे देव काय आणि तुम्ही पण सगळ्या एक जात मेल्या आईचं दूध प्यालेल्या मुरदड, लाथा बसल्या तरी पुन्हा पुन्हा पाय धरा. जेवला? मी काय विचारतोय, प्रश्नावर उत्तर दिलं नाही तर खपत नाही आपल्याला. जेवलात का? नाही. का नाही जेवला? मी काय विचारतोय, चतुर्थी त्यात भूक नव्हती म्हणून उपास. सकाळी तर जेवण नसणारच. काल नाही. मग काय उपाशी मारायचंय काय? सवय आहे मला. सवय या घरात हे चालणार नाही. इथं दोन वेळा रगडून जेवायचं, अंग मोडून सेवा व्हायला हवी. सगळे उपास तापास बंद सांगून ठेवतोय. जा झोपा जा आता. एक विचारू? विचारा की. कापूस कुठं असतो? निरंजन लावलं असतं देवापाशी. आधीची कुठं ठेवी तो ते ठाऊक नाही, त्यात आपण कधी लक्ष घातलं नाही. हा चिलीम कुठं असते, मृदंग कुठं असतो विचारा, ते आपलं राज्य. नसला तर आणून टाकतो उद्या कापूस. आता काय आणखी? आधीची कशी होती? आधीची? हा प्रश्न येतोच. नंतरचीला आधीची बद्दल विचारायचं असतच. सहा झाल्या पण हे चुकलं नाही, आधीची कशी होती? अंतरुणात फार नव्हती, हाडकतच गेली, झुरत होती, मांस नाही सगळी हाडच, पण इमानी होती फार. वर मान करून कधी पाहिलं नाही, मग उलटून बोलणं तर राहिलंच. मेरीजेच्या इस्पितळात गेली, आठवडा होईल. मुलं होती? दोन होती. ती नवऱ्यानं ठेवली म्हणून तर जास्त झोरणी तिला. शेवटचा श्वास लागला तरी तोंडानं नवऱ्याचं आणि मुलाचे नाव घेत होती. तोंडात शेवटचं पाणी मी घातलं पण तिच्या तोंडात नाव मात्र नवऱ्याचं. अग्नी मी दिला, कावळा काही पिंडाला शिवेना, तेव्हा शिव्या घातल्या भरपूर. म्हणालो तो हरामखोर तुला टाकतो, त्याची तकलीफ मला देतेस, मी तुझा काय लागतोय? तुला आसरा दिला घरात, ही काय माझी चूक झाली? मला मुकाट्यानं आधी मोकळ कर. दार अडवलं तशी कावळा शिवला भास्कर, आंघोळ करून मोकळा झालो. या घराचा उंबरटा ओलांडून एकदा आत आलं की ते माणूस इथलं, पुन्हा बाहेर गेलं की संबंध संपला. तकलीफ नाही पाहिजे, पण बाहेर पाठवताना सुद्धा रीतसर साडी चोळी आणि 50 रुपये देऊन मग पाठवतो आपण. वर तिकीट जायचं असेल तिकडलं हे सांगायचं राहिलं होतं. बरं झालं आठवण झाली. शिवाय इथं मिळेल ते बरोबर नेण्याची मोकळी, म्हणजे कपडे वाहना बांगड्या बिंगड्या रीतीत कमी नाही होणार. माणूस की सोडायला, हा सखाराम बाइंडर काय कोणाचा नवरा नव्हे. जा झोपा, पिंगू नका, उपासाने तर आणणार उरले. पण यानंतर असं मरत मड्यासारखं या घरात फार काळ नाही निभणार सांगून ठेवतोय. आपली भूक साधी नाही मग तक्रार चालणार नाही. सकाळी 7 मला प्रेसमध्ये पोहोचावं लागतं, 12 घरी येतो, पुन्हा 2 निघतो, 6 परत. ओव्हर टाईम काम अर्जंट द्यायचं असेल म्हणजे.
सकाळी ठीक 6:30 दोन भाकऱ्यांची न्याहरी तयार हवी. आजचा रोज सोनावणीला जाण्यात बुडाला. उद्या ओव्हर टाइम करावं लागणार. बम बोले. लबाडा, मला फसवतोस होय. बाहेर घालवला तरी पुन्हा परत येतोस. तुला रोज खायला हवं होय रे. सोकावलास की? आता काही नाही मिळणार. नाही मिळणार म्हणते तर अगदी नाही. तोंड वर करून बघू नकोस. हो आधी तिकडे तिकडे हो. अरे तिकडे जा म्हणते तर उंचटीला येतोय मिला. तुला सांगते माझ्या अंगाशी येऊ नकोस. नको म्हणते ना. अरे नको. आता बघ मांडीवर चढलास तर हानी निघ. हो दूर दूर हो आधी. चिकटोबा कुठला. आज तुला काही नाही मिळणार. रोज रोज ताप काय रे तुझा. आधी अंगावरून उतर. उतर ना रे अंगावरून. का त्रास देतोस मला. उतर ना रे अंगावरून. काय चाललो होतो? काही नाही. मग एवढं हसायला काय झालं होतं? कोणाबरोबर बोलणं चाललं होतं? काय खोळ लागलाय का मोकाट्यानं बोलायला? हा कोणाशी बोलत होता? एकट्यानंच बोलतात. पुन्हा असलं चालणार नाही सांगून ठेवतोय. एकट्यानंच हसतात. हसायला काय झालं होत? हात सोडा कुणी पाहिल. मग लाज आहे का कोणाची? बसा. मी म्हणतोय बसा इथं. अशा लग्नाच्या बायको सारख्या नको. जवळ बसा. हा घ्या. माझा आहे हात. तोंड फोडून टाकीन पुन्हा ऐकलं तर. माझ्यातला देतोय तर म्हणे आहे. घ्या. पुरे. कुणाबरोबर चाललो होत बोलणं हसणं मग? कुणाबरोबर नाही. मग मी ऐकलं ते काय मनच? नव्हे तसं नव्हे. मग असच. असच म्हणजे? मुंगळ्या बरोबर. काय? हो मुंगळ्या बरोबर बोलत होतात. खरच? मुंगळा नव्हता का बोलत तुमच्याशी? हो. नाही म्हणजे त्याच बोलणं मीच बोलत होते. मुंगळ्याशी बोलत होतात. आणखी नाही का काही? डोकं तपासून घेतलं पाहिजे म्हणा की मुंगळ्याशी बोलत होता. ओळखीचाच असेल मुंगळा. हो ओळख बोलू लागलं की होते.
मी त्याला साखर घालते, तो येतो. काय एकच असेल मुंगळा, घरात ढिगभर असतील, कोणता पण येत असेल. मला ओळखू येतो तो मुंगळा. हा, तो कसा काय? तसाच, तो आला की कळतो. कळतो ते कशावर? त्याच्या चालीवर न. मुंगळ्याची चाल? खरच, हा मुंगळा भरभर धावत नाही येत काही, सावकाश येतो आणि साखरेच्या दाण्याला तोंड लावण्याआधी दाण्याभोवती एकदा फिरतो. कोण? मुंगळा? आणखी नाही का काही करत? हो, एकदा तोंड साखरेला लावून झालं की एका पायानं आधी तोंड साफ करतो. तोंड साफ करतो? वा, आणखी काय काय करतो हा तुमचा मुंगळा? दाणा घेऊन भिंतीशी जातो. आणि? अलीकडे 2 दिवस धीट झालाय तो, साखरेचा दाणा सोडून माझ्या मागूनच येत राहतो सारखा. असं का? छान. आणखी? अंगावर चढतो. वा, अंगावर चढतो. मग आणखी? काही केल्या उतरत नाही. दाखवू का आणून? कोण? मुंगळा. अद्याप आमचं डोकं ठिकाणावर आहे म्हणे मुंगळा बोलतो. चालणार नाहीत हे असले वेडेचार इथं. इथं शहाण्यासारखं राहायला हवं. ती आधीची नवऱ्याचा सदरा कावटाळायची, तुम्ही मुंगळ्याशी बोलताय. जात. तुझ्यामुळं बोलणं खावं लागलं मला. तर काय, तू साखर खा आणि मला मात्र बोलणं. कुणाला खरं नाही वाटत. मुंगळे, मुंग्या, चिमण्या, कावळे सगळे माझ्याशी बोलतात. कशाला बोलता तुम्ही माझ्याशी? कशाला बोलताले? छांग ना, छांग ला बाला, छांग छांग. अरे काय आहे काय? घर आहे का वेड्यांचं इस्पितळ? काय म्हणालो मी? खबरदार, हा प्रकार चालेल तर यानंतर सगळा पागलपणा एकदम बंद. घरातनं बाहेर काढीन असले वेडेचार पुन्हा चालतील तर. विस्तव पाहिजे मला. काढणं बंद. काय मेलं का काय? कोण मेलं तरी रडायचं नाही या घरात. बाजू द्या पाय खरपूस. काय वाटणार नाही मला. गलथानपणाची अद्दल घडलीच पाहिजे म्हणजे पुन्हा तो होणार नाही. भांडा नीट धरता येत नाही. नालायक जात. उठता लाच बसता बुक्की देऊन याद द्यावी लागते. द्या तो विस्तव इकडे आणि जात. लावा काहीतरी पायाला, नाही तर मरा. हा दाऊद पण आला नाही आज. कुठं उलटलंय कोणास ठाव. बंबोले. कशाला विचारतोस तोंड वर उचलून? काय किंमत आहे इथे? बोलून चालून टाकलेली. भाजून कोळसा झाला पायाचा तरी कोण विचारणार? पाहतोस काय? लाज नाही तुला? जा तिकडे. काळ तोंड तुझं दाखवू नको. चालता हो दे तिकडे.
जा बघू तू, जा नाही तर मारीन बघ. हे उठ, उठ ना. आता उठतेस का? जागी हो नाही तर हानीने. उठ उठ म्हणतो ना. काय मग उठते? मग नाही, आधी उठ. काय म्हणता? अजून तर रात्र आहे म्हणूनच उठवतोय. काय तशी हस? कशी काय रात्रीच पण? आधी तशी हस. तशी म्हणजे कशी? मला फार झोप येते ना, पण दोन रात्र झोप नाही. झोप मग जराशा ना. आधी तशी हस. मुंगळा अंगावर चढतो म्हणून संध्याकाळला हसत होतीस तशी. हस ना. हसते हो मग? हसत का नाहीस? हसदे हस. मला नाहीये. मुंगळ्यामुळे हसतेस? मी सांगतो तर जमत नाही. पाय मुरगाळून टाकीन बघ. हा आधी हस तशी. हे उठ उठ, झोपायचं नाही. हा उठ. खरंच नाहीये, सोड ना. नाही झोपू दे. झोप मग, आधी उठ उठ. हस हस, नाहीतर गळा दाबीन. हस हस म्हणतो ना. हस आधी हस. हस 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 ना. थकले मी आता. नाही हो हसवत, झोपू दे ना आता मला. नालायक जात. झोप. मंगल मूर्ती बोर्या, गणपती बाप्पा बोर्या, हरे मंगल मूर्ती बोर्या, गणपती बाप्पा बोर्या. बसा मंगलमूर्ती. बापजाद्याचं काही माहीत नाही, पण आमच्या घरात पहिल्यांदाच आलात. आराम करा, खा प्या, चैन करा. जोडीलाही उंदीरराव आहेतच टपून बसलेले. काय उंदीरराव, बरं आहे ना? आहेच म्हणा. हे गणपतराव पाठीवर बसत नाही तोपर्यंत बरं आहे. गणपतरावांनी बाकी वाहन पण वाहन शोधलं. काय हे असं बोलू नये. काय झालं दाऊद? यात मी काय वाईट बोललो? तूच सांग. काय मी यांचं पोट काढलं का दातांची थट्टा केली का सोंडेचा विषय काढला मी? सांग. पुरे बरं. नाही नाही, मी काय वावग बोललो ते सांग तुम्हाला दाऊद. अरे नाही नाही दोना, नाही बोलणार तू नाही. अरे मंगलमूर्ती तर सब जान पाहिगा ना, देव आहे ना. नाही पण आल्या आल्या हा असा पाण उतारा? एवढा कधी नव्हे तो स्वतः जाऊन गणपती घरी आणला. अरे नाही नाही दोना, परसात की कुछ बात करू, हमें जाना है धंदे को. आरती केल्याशिवाय जायचं नाही कोणी. ही मी आले तबक तयार करून. ये ठहरा. पाप नको म्हणून सगळ्या धर्माच्या देवांना जपतो आपण. यार कोणता देव खपा होईल आणि आपलं वाईट करेल, काय नियम? आपण साफ तर दाऊद, जगातल्या कोणत्याच देवाच्या बापाची आपलं वाकड करण्याची टाप नाही. हे घ्या तबक. तुम्ही बाजूला बा भाऊजी. हा करा सुरू आरती. हा दाऊद म्हण.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी झळके माळ. दाऊद अरे बोल. वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर. अरे यार टाळा उघड. गप्प काय झालास. सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. काय झालं. का नाही आरती म्हणत तू. तुम्ही पुढे म्हणा. हे थांब. का नाही म्हणत सांग. म्हणू नको सांगितलं तुला. हा कोणी सांगितलं. अच्छा दाऊदनं काय म्हणून नाही म्हणायची आरती. कारण ते मुसलमान आहेत ना. दाऊदला आरती म्हणायला कोण बंदी करत. सकराम जाणे दो यार. तू गप. काय म्हणून त्यांना आरती नाही म्हणायची. ते मुसलमान आणि आपण हिंदू. पुन्हा बोल. काय चुकलं माझं. गणपतीच्या पूजेत मुसलमानाची आरती कशी चालेल. का नाही चालणार. माझी चालते तर त्याची का नाही चालणार. मुसलमानाच्या हातानं. सखराम छोड यार. पुन्हा बोल तू. पुन्हा बोल. खरं आहे ते बोलते. माझ्या घरच्या गणपतीला मुसलमाना हातची आरती. सखराम मारायचा तर आत मारा. देवा पुढे नको. आजच आलाय देवघरात. सकाराम यार. हे चुप. चला पाहतोस तुला. सकाराम यार बात तो सुन ना. सकाराम मुसलमान आरतीला चालत नाही. मुसलमान आरतीला चालत नाही म्हणे. मुसलमान दाऊद उद्या आरतीला ये. साली कशी नाही म्हणू देत ना तेच बघतो. चहा कर गब्बर लवकर. हो म्हणायला नरड बसलं की काय. लवकर चहा हवा. करते. पाणी आणून जीव घाबरला माझा. शरीर आहे का दगड. मेले एकदाची म्हणजे सुटेन. काय म्हणालीस. टाकला चहा. म्हणालीस काय ते बोल. बोल ना काय बोलत होतीस. बोल. मग काय राहीन का काय. किती सहन करायचं तरी माणसानं. घरात येऊन आज वर्ष झालं. एक दिवस विश्रांती नाही. आजारपण म्हणून नाही का सणवार म्हणून नाही. सारखं राब राब राबायचं. दिवसा छळ रात्री छळ. जीव जाईल अशानं एक दिवस माझा म्हणजे झालं. जाऊ दे की जीव. मी तर्पण करीन. नवऱ्यानं टाकली तेव्हा कोण विचारणार होत. मी घरी आणली. अन्नाला लावली. कपडा दिला. निवारा दिला. काय वर आले होते माझे पैसे. गेले असते वाट फुटेल तिकडे. आता जीव दिला असता नदीत. कोण आलं होतं तुमच्या दाराशी घरात घ्या म्हणून. नदीत बुडाले असते तर संपले तरी असते एकदाची. मग अजून दे जीव. नदीवरनं तर आलीस आता. रोज येतेस. कोण अडवतो तुला. जीव वर नाही आला माझा. माझ्या आईनं जन्म दिला 9 महिने पोटात वागवून. तो काय असा खेळण्यावरी जाण्याकरता नव्हे. टाकलेली असेल पण घरंदाज आहे. बाप मुनसफ होता माझा. मुनसफ गेला चुनाला वेध. नवऱ्यानं टाकलेल्या बाईला घरंदाज म्हणत नसतात कोणी. मी म्हणून घरात थारा दिला तुला. मी म्हणून नांदले. दुसरी तिसरी निघून गेली असती. 6 नांदल्या 6 तू 7वी. त्यातली एक नीट नांदती तर मला कशाला आणली असती. म्हणजे मला गरज म्हणून आणली. मग काय उपकार केले माझ्यावर. हे राहू दे चहा. राहू दे. तू चालती वाटताच्यात.
चल चालती हो चल होईन चहा घ्या एकदाचा वर्षभर राहून मास आलाय तुला मास जा घेऊन तोंड दाखवू नको पुन्हा चल नाहीच दाखवणार पुतणे आहे माझा अमळनेरला जाते त्याच्याकडे काळकर इथून जायचं तेव्हा जाईन मी चायला ही मस्ती मेली कोंबडी आगीला भीत नाही काय होणार आणखी माझं या घरात काय व्हायचं राहिलंय जग जाणत काय चाललंय ते पोर सोर सुद्धा बोलतात काय बोलतात ऐकावं हवं तर स्वतः पोरा सोरांचं ऐकत नसतो मी बोलतात काय पण मी कशाला विटळू तोंड मार बसायला उगीच मारत नाही कोण चुका ओळखाव्या ओळखली इथं आले ही चूक झाली हे तोंड सांभाळून बोल तू आणखी मारच खायचा की नाही अंगाचं धीरड झालंय मारानं दुसरं खाते काय लक्ष्मी तुला सांगतो तू मला चिडवू नको सरळ प्रेमाचा एक शब्द नाही सारखं हिडीस फिडीस शिव्या बाहेर काढण्याचे दरसे लाथा बुक्क्या पट्ट्याच्या मारानं अंग सोलून निघालं तरी म्हणे हस हस अजून हस मरणाच्या कळा लागलेल्या असत आणि वर हस नरक बरा नरक त्यापेक्षा मरेन म्हणजे सुटेन एकदा यात तर काय आधीच बोललो होतो तुला की मी असा आहे म्हणून आपल्याकडं लपवा छपवी नाही खुल्लम खुल्ला सांगितलं होतं तुला बजावलं होतं पटत असेल तरच राहा म्हणून म्हणालो नव्हतो मी हा तेव्हा काय कान फुटले होते का पाय मोडले होते गेल्या वर्षात मी दारू घ्यायचं कमी नाही झालो सांग तशी पितो अन्न मंद पण कमी नाही पित संकष्टीला पितो चातुर्मासात प्यालोय सांग गांजा गांजा गेल्या महिन्याभरामध्ये फक्त दोनदा चाडवाला पूजा करायला लागलो की नाही सांग ना रोज आंघोळ करून पूजा करतो करतो की नाही हा ते जबाब नाही तर तोंड फोडून टाकतो बघ तुझं ते जबाब कपडे कपडे स्वच्छ असतात की नाही हल्ली माझे सांग आता का मुस्कट बंद पडलं तुझं रडतेस कशाला आता उपकार झाले माझ्यावर आधीच्या सहा झाल्या कोणाचा जुलूम म्हणून खपून घेतला नाही आपण बापाला बाप न म्हणणारा माणूस आहे मी तुझं ऐकलं की नाही हा सांग बदल्यात मार आणि शिव्या छळ तुझं काय म्हणणं होतं तुझी सेवा करायची लाळ घोटायची होय मी गेल्यावर कळेल काय ते जाच तू कुत्र्याच्या मौतीनं जगावं लागेल ना तेव्हा समजेल आता काय आणखी वेगळं आहे वेगळं नाही या घरात तुला वेगळं वाटत नाही हा मग हो बाहेर आधी बाहेर चल 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 बाहेर पुन्हा घरात पाऊल टाक जीवच घेतो तुझा फाशी जाईन फाशी हवा तर हा कृतज्ञाला मारल्याबद्दल फाशी जाईन निमखराम साली भला गेली कायमची येऊ नको पुन्हा चालती हो जा वाटेनं कोण पोशील तुला सांभाळेल तालेवार राणी सारखी राजा त्याच्याशी खरोबा करून आपण मेलो तुला नतद्रष्ट साली हलकट कृतघ्न मस्ती आली वर मीच वाईट खारा दिलं त्याचं हे बक्षीस म्हणजे मजाच आहे ए जा 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 मेलीस तुम्हाला येणार नाही घरात चले जाओ सकाराम ओ सकाराम कोण दाऊद मी या बाहेर एकटाच आहेस ना तू या तो एकदम अकेला हूं यार ती कृतघ्न रांड गेली ना निघून अरे दरवाजा तू खोलो यार यार तमाशा मांडाय पुन्हा आलीस आत यार सकाराम जाणे दे ना आता का आलीस कोणाला गरज आहे आपल्याला गरज नाही कोणाची एकटे राहू हिम्मत मर्दा तर बायका वाटतेल तेवढे आणू अरे का हिच्यामध्ये सोनं चिकटलं दुसऱ्याच्या मध्ये पितळ असतंय पाडून टाकीन दात एक कोणी एक यार रोज खाली पिली कितनी गरमागरमी करताय तू छोड दे ना औरत मर्द का वैसाही चलताय अरे कोणाचं हुकाचू ऐकून नाही घेतलं आपण
आणि ही दीड दमडीची टाकलेली बाई रुबाब दाखवते. राडा करून टाकू. बस तू विस्तव घेऊन आलो. विस्तव पाहिजे. घ्यावा हवा तर. मी म्हणतोय विस्तव हवाय. अडत नाही कुणाशिवाय तर हवं कशाला कोण. घ्यावा हातानं विस्तव. रांड ना मी कुत्री दीड दमडीची. मारा मला. मारा ना. वाट कशाला पाहताय. मारा. मारायचंय तर डागा हवा तर नाहीतर जाळा. कुणी नाही मला म्हणून वर आलाय माझा जीव. जागीस का. काय म्हणतोय. जागीस का. झोपलीस. म्हणायला उत्तर नाही. उठा दे. उठ. मी काय म्हणतोय ऐक. ऐक. आपलं चुकलं. आपण टाळक्याचे भडकू पण तू भडकावतेस वावग बोलून वागून. खोट आहे. सांग. वर्षात दारू कमी केली. पूजा करतो इतकं केलं. हे काय काहीच नाही. हा सहा आल्या गेल्या. कोणाकडून हू म्हणून ऐकून घेतलं नाही. ठेवल्या तशा राबल्या. जा म्हटलं गेल्या. तू निराळी निघालीस. गोगलगायन पोटात पाय. पोटात पाय नाही नख आहेत तुझ्या नख. खोट आहे हे. तू काय खोटं म्हणशील. झोपेच सोंग करते. ए बाजाली झोप. आता ऐक नीट. ऐकतेस का नाही. हो म्हण. म्हण आधी. हो हो म्हण. हो हो म्हण. वर्षभर तू मला त्रास दिलास. मी पण तुला छळलं. मी आता कंटाळलोय. तू पण विटलीस. हो ना. हो म्हण आधी. तुला आता माझा त्रास निभत नाही. मला पण तुझा स्वभाव निभत नाही. डोक्यात किडे होतात. मगज फुटायला येतो. काय हो. चल वेळ लागेल वाटतं एक एकदा. बंद कर. हो तर आताही बस झालं. तुझं माझं काही लग्न लागलेलं नाही. कसलं नातं नाही. एकमेकांना बांधून राहायचं काम नाही. तुला तुझी वाट मोकळी. मला माझी. तू माझं काही देणं लागत नाहीस आणि मी तुझं लागत नाही. आपण आता मोकळे होऊया. तुझा कोण पुतण्या म्हणाली होतीस ना अंमळनेरला. उद्या तू त्याच्याकडे जा. तिकीट बिकीट काढून देतो. शिवाय साडी चोळी रितसर मिळेल. आणलंस ते सर्व घेऊन निघ. अंगावरचे कपडे तुझेच. वर 10-5 खर्चाला देऊन ठेवीन. म्हणजे नंतर काही केलं नाही म्हणून बोंब नको. सुखासमाधानानं जा. मी तुला दोष लावणार नाही. पण आपला संबंध इथं संपला. कळलं. काय. बम बोले. दाऊद इतक्या झाल्या पण हिनं जाताना जरासा चटका लावला. होत आहे. पुढं चालू ठेवण्यात मतलब नव्हता. उगाच तिला मगजमारी. रोज उठून तिलाच फार त्रास. आणि थकलेली आधीच्या नवऱ्याच्या त्रासानं वयानं पण.
आणि आपणही असे. किती म्हटलं तरी शरीर वासनेचं आगर, आवरू म्हटलं आवरत नाही. म्हणालो तिला आता ज्यादा त्रास नको, राहील पुतण्याकडे उरलेली वर्ष, देवदेव करीत. अच्छा घ्या, तुला सुद्धा पटतंय ना? एकदम एक्सप्रेस बात, मैं वही सोचता था आजकल. क्या? तुम्हारा ये लफड़ा खत्म होने का टाइम आ गया. लफड़ा नको मग. नहीं तो नहीं. सगाराम, अब अगले का क्या सोचा है? अगले का म्हणजे काय म्हणतोस? यानी नया. नया यानी अब नया पंछी कब लाने वाला है? हाँ हाँ, असस तशी 2 दिवसापासून एक वर्दी कानावर आली. चिमखड्याचा डिसमिस पोलीस फौजदार, 8-15 दिवसात बहुतेक बायको बाहेर पडेल त्याची असं वाटते. तिला सावत राही, दुसरं कोण नाही. कदाचित उद्या परवा सुद्धा काहीतरी घडेल वाटते. अच्छी बात आहे. आता उद्यापासून त्या मागावर राहीन. बिलकुल ले स्लिम ले. बम बोले. अरे कार्ट्यांनो, अरे इतक्या तर सांगितलं ऐकू येत नाही का? चले जाओ सगळे तिकडे. अरे इथे काय सिनेमा आहे का तमाशा? पाठी लाल करून टाकी ना एकेकाच्या. चले जाओ. या बघून घ्या घर. आता या घरात राहायचंय तुम्हाला. काय घर माझ्यासारखंच आहे. हो मग तक्रार चालणार नाही. बघून घ्या नीट, पटत असेल तर टाका बोचक खाली. हा बोचक नाही तर ट्रंक. पण हा राजाचा महाल नाही, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. आणि सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही. तो काय आहे ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सब घोडे 12% मामला इथं खापणार नाही. काय? हा आपलं सगळं वेगळं आहे. डोका गरम, भडकलो तर मारतो, बेदम मारतो. तोंड शिवराळ, तोंडात शिवीन विडी कायम. परिस्थिती बेताची, पण खायला 2 वेळा नक्की मिळत. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला एक. वर्षाला एक झालंच तर ते सुद्धा भारी नव्हे. घरात शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल सगळं. गालथानपणा घडायला लागला बाहेरची वाट, नंतर दोष येता कामा नये. कळलं? आपल्या घरात आपण राजी असतो, बाहेर फाटक्या जोड्याची किंमत का असेना. पण घर कस, घरासारखं हवं आपल्याला. ऐ कळलं? विहीर तिकडे घरामाग, पायखाना लांब आहे तिकडं. अग बाई काय झालं? उन्हाळ्यात विहीर आटते, पाणी नदीवरनं आणावं लागतं. नदी 1/4 मैलावर आहे. पावसाळ्यात या भागात विंचू निघतात. घराबाहेर कामाशिवाय गेलेलं खपत नाही आपल्याला. कोणी आलं? कोण? नाही आलं नाही, पण आलं वरमान करून बोलणं नाही.
अनोळखी असला पदर तोंडावर घेऊन मोजकी बात करायची. मी नसलो घरात नाही यायचं कोणाला. विन्सवाला नाही, त्याला सुद्धा नाही. चावतो ना भारी. मी असेन भंगड असेन गांजेकस पण असेन रंडीबस सुद्धा नाही आता नाही पण दरिद्री असेन कसा पण असेन दारू पितो पण आपली म्हणजे कदर राहिली पाहिजे आपल्या घरात. आवडलं का घर? आवडायचंय काही यात आहे हे असंय जुनं वाटत फार. पटत नसल तर बाहेर व्हायचं इथून. बाहेर आणखी घर आहे? नाही, हे एवढंच घर आहे. आणि हा राजाचा महाल नव्हे, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. कोण सखाराम बाइंडर? कोण म्हणजे मीच. असं होय, मला वाटलं आणखी कोण. खरं करार मान्य नसेल म्हणजे असेल तर चुलीशी जाऊन चहाला लागायचं. चुलीशी दूध भी दे. आणि हो, शेवटचं ते राहिलंच, लग्नाच्या बायकोप्रमाणे राहावं लागेल इथं. भूक लागली फार. काय खायला मिळत? आज स्वयंपाकघरात काही असेल. मग बघा की या घरात बाई माणसानं अदब राखून काम केलं पाहिजे. आपली कदर राहिली पाहिजे या घरात. कालपासनं पोटात काय नाही. घरनं निघताना रात्री एक पेरू लागला होता हाताला, तो खाल्ला होता तेवढाच. इथं राहिल्यावर यानंतर कोणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. हा सखाराम बाइंडर काळ लागून राहिलाय. भीती? मला कुणाची भीती? नवऱ्याची? हाड, तो काय करणार आहे माझ घरात? आणखी राहते तर आणखीन दाखवलं असतं मुर्द्याला. पण मीच कंटाळले मुर्द्या बरोबर राहण्याला. उठसूट दारू पिऊन जीव देण्याचाच धाक दाखवतोय. काय देतोय जीव? जळलं तोंड मेल्याच. तेवढं काय खायला असलं तर बघा की. हो, ढोलकी वाजवत जणू. ढोलकी नव्हे, मृदुंग वाजवतो. मृदुंग दोन्ही सारखीच दिसते आमच्या सोंगाच्या तोंडावानी. फौजदार होता पण चोर सुद्धा त्याच्या तोंडावर मुतला नसता. सरकारनं डिसमिस केला पिस्तूल चोरीला गेलं म्हणून. चोरीला गेलं ते पण दुसऱ्या दिवशी कळलं मुर्द्याला. आजचा पितोय. या घरात बाई माणसानं शिस्तीनं बोललं पाहिजे. वावग बोलणं खपणार नाही. ते खाना आणा इकडं. आठवण झाली तरी डोकीत किडा उठतोय नुसता. मला धंद्याला लावायला निघायला होता. माय व्यायली पाहिजे त्याची, मला तसलं काम करायला लावायला. तर काय, मी काय तसली बाई आहे का काय? आता चा करा चांगला. या घरात तो बाईनं करायचं. मग बोलवा तिला. इथं नोकर नसतात. बाई म्हणजे या घरात आलेलं बाई माणूस. म्हणजे कोण? मी? पण मला तर चा करता येत नाही. करता येत नाही? हा, तिकडे माझी सासू होती नवऱ्याकडं, आणि माहेरी माझा बाप करायचा चा आणि जेवण. आणि काही पान तंबाखूचं दुकान चालवत होती. चांगला बिझनेस होता आमचा. तर दारू पण इकायचो. तिथंच मड भेटलं की नवरा माझा रेड घालायला म्हणून आला, आणि भलताच रेड घालून गेला. मग लागला यायला सारखा.
लगीन कर म्हणला. मी केलं. मला काय माहित हे असं बारा बोळ्याचं असेल. नाही वाईट नाही बोलणार मी, लक्षात आहे माझ्या. शहाचं बघा ना तेवढं. सकाराम, ओ सकाराम. अरे दाऊद आजा. ओ हो. सकाराम, ये वो नया पंछी तो नहीं है? बड़ा किस्मत वाला है तू, मिला था किसको और तुम्हारे हाथ में आयता आ गया है. सुनना दाऊद, चाह कर तो जरा. हाँ सकाराम, अरे ऐसे माशूक के लिए तो, अरे माफ करना, अभी करता हूँ. चांगलंय. तुमच्या आधीची इथं होती ती सातवी, कालच गेली. कशानं हो? गेली म्हणजे मी पाठवलं. गरज असली की इथं ठेवत, इथं मग सगळं बायकोप्रमाणे करावं लागत. दोघांना किंवा एकाला बस झालं की पाठवून देतो कुठं जायचं असेल तिकडे. तिकीट मी काढून देतो, वर साडी चोळी. इथं मिळणारी चीज वस्तू पण शिवाय बरोबर नेता येते. पण इथल्या पद्धतीनंच इथं राहावं लागेल. दाऊद, ए मेरे को एक तमाखू पान लेके आना ना तेवढा. हा आता है, लेता है, आता है. ए उल्लू सारखा धावतो कुठं? हे गे हे पैसे, दोन पानं आण. आणि ते चहाचं काय केलंस? तयार हुआ होगा, मैं आया. चांगलंय. हो तर चांगलाच आहे फार. पण या घरात बाई माणसानं परक्या माणसाशी फार बोललेलं आवडणार नाही. मी म्हणालोय सुरुवातीला ते महत्वाचं आहे. काय सकाराम? ओ सकाराम भैया. हा अरे दरवाजा खोलो. क्या यार है? इतने में दरवाजा भी बंद कर लिया है? है? ये लो पान, मैं चाय लाता है. मी जरा साडी बदलून घेते. इथं दाऊद बाहेर आला की स्वयंपाकघरात बदला साडी. पण इथंच राहायचं तर आता लाजायचं कुणाला? सकाराम कश्यप, चाय चायला आहे. दाऊद यानंतर मी तुझ्या दुकानी येईन. हा तिथंच आपण भेटू, काय ते बरं पडेल. ठीक आहे. अच्छा हो. क्या हुआ? मैं चलता हूँ. हाँ बाद में आऊंगा. नहीं मीच येईन. हाँ आओ भाव, मैं चला. चाय रखा है. चांगलंय. समजलं. किती वेळा तेच तेच चहा घेतो. गोडे पुन्हा पुन्हा काय तेच तेच? चांगलाय, फार चांगलाय. गोडे चहा गोड नाही होय. चहा बद्दल होय, मला वाटलं. वा पान पण फर्स्ट क्लास आहे. तुम्ही घ्या की दिलेलं बरं वाटत. बर तोंड उघडा. अग आय ग, झोप येते फार. चार दिवस चार रात्री झोपू दिलं नाही का आपण तोंड्यानं? सारखं आपलं जीव देव काय, जीव देव काय.
झोपते आता घंटाभर. दिवसा? दिवसाच की. जेवण तयार झालं का तेवढं जेवायला उठवा बघा मला. इथं काय खाट बाट बिछाना बिछाना काय नाही? नाही म्हणजे कसलं घर आहे? आणि जेवण स्वतःलाच करावं लागेल. बाई माणसाची कामं बाई माणसानच केली पाहिजेत. नियम आहे इथला. नियम म्हणजे नियम. मान्य नसेल त्यानं बाहेर व्हायचं. मला झोप आली भारीच. इथं नव्हे आत. कोण आलं तर काय म्हणेल? झोपली म्हणाल. झोप काय कुणाच्या बाच्या मालकीची नसते. जाते आज स्वयंपाकघरात झोपते. झोपतेस काय? उठ. हे उठ सर. झोपतेस काय? तुझ्या मायला तुझ्या काय हाय काय तू होय. मला वाटलं तो मुडदा नवरा माझा. काय झालं? जेवण तयार झालं का? उठवलं मला अस होय आलं देन. बर सुचलं की तुला. बर झालं जागी झाली. हे बघ मी नवऱ्याचं घर सोडलं असलं तरी तसली बाई नाही. हा माझ्या पतीवर्तेच्या शिलासाठी घर सोडून निघाले. धंद्याला लावायला बघत होता तो मुडदा. तू तरी जरा शहाण्यावानी वाग. हुंग्या कुत्र्यावानी करू नको. झोप तर पार मोडली माझी. आता जेवायचं तरी लवकर काय तरी बघ म्हणजे झालं. अरे जा. कोण तू? हा आणि सरळ घरात शिरलं? अरे ही कुठे गेली? काय दरवाजा उघडवून डायरेक्ट घरात शिरतो का? अरे घर आहे का धर्मशाळा? हे बोल ना. तू थांब थांब तुला पोलिसाच्या ताब्यात देतो. बोल बोल कोण आहेस तू? नवरा चंपूचा. फौजदार शिंदे म्हणतात मला. सध्या डिसमिस आहे. तू तो आणि इथं कसा? कुणी सोडला तुला घरात? आणि चंपू कुठे आहे? का तू तिचं काही बरं वाईट नाही? मती कुठे गेली? चंपू कुठे गेली? देवाचं माहित नाही. नव्हतीच मी आलो तेव्हा. तुम्ही इथं झोपला होता म्हणून बसलो. बस इतकंच. ओळख झाली बरं झालं. काय काम आहे तुझं इथं? तिला परत न्यायला आलास? येणार नाही ती. जा. मी पण न्यायला नाही आलो. इथंच बरी आहे. सुखात असली की बरं. आणखी काय? मग कशाला आलास इथं? म्हणलो कशी आहे बघाव. राहाव ना बघाव. भारी जीव आहे तिच्यावर. बायको आहे. घरातून गेली म्हणून काय झालं? गेली कुठं कळत नाही. चहा तरी करून ठेवलाय का? नाही नाही. काय नाही? चहा तयार नाही. तुला कसं ठाऊक? चहा नाही.
तुला कसं ठाऊक? तसंच मला हा होता म्हणून पाहिला. लेखा घर धुंडळलंस तू? भांड शोधलं चहाच. बस चालतो इथून. बाहेर पड, नाही तर गळा घोटतो तुझा. ओरडू नका, उगीच बबरा होतो. तुझा काय संबंध त्याच्याशी? चंपीचा नवरा आहे, तिची अब्रू ती माझीच अब्रू. तुझा तिचा आता काय संबंध? संबंध जन्माचे असतात, तिथं ठरतात वर. आता ती इथं माझ्याकडे राहते. ठाऊक आहे, म्हणून तर आलो शोधत. परत येणार नाही ती. नको येऊ दे, सुखी असली की झालं. ती तुला विचारणार सुद्धा नाही. नशीब असत. मग तुला काय हवंय? का आलास इथ? असच, चंपीशिवाय चैन पडत नाही बघा. हॅजॉब, तिनं तुला सोडले. पण चंपा फार छान आहे. हा हा, एवढा एक 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 पुट्टा, एवढी एवढी छाती, एवढे एवढे पडस फोडतो तुझा. थांब, चालतो आधी. स्वतःच्या बायको बद्दल बोलतोस हे? डोक्कर कुठला? चालतो इथून. सखाराम, ओ सखाराम. अरे पंचिका, ये कोण आहे? नवरा चंपूचा. देखती मैंने ऐसा सोचा यार. तो ये पंचिका पिंजरा. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. पंची आया तो पंचिका पिंजरा पीछे से आनेच वाला है. अरे वो अकेला पंची बिगर जिएगा कैसा, है ना सखाराम? दिसतो गरीब पण महापाजी आहे दौ. स्वतःच्या बायकोचं वर्णन स्वतःच्या तोंडाने काय घाणेरडं करत होता. अच्छा, हा क्या बोलता था? जाऊ दे, हाकललं तर जात पण नाही हराम जादा, बसून राहिलाय. अरे जहा उनका पंची वहां वो क्यों जनाब, सच या झूठ? तसा काय बायकोर फार जीव आहे लेखाच्याचा. ए चल उठ, पळ आधी नजरेसमोर. न गांडूळ झालं असं वाटत ना की उभा फाडून काढावा साल्याला. छोडो यार, समजणे की बात आहे. लेकिन पंची काय? हा बाय जा बाय, उद्या पण हाक घाला बरं का जाताना. उठला का? नदीवर जाताना हाका घातल्या तर जाग नाही. कोण हे संगीत? कधी आलं हे? मी उठण्यात येऊन बसलो होत. पण घरात काय म्हणून घेतलं? हाकलून द्यायचं ना बाहेरच्या बाहेर. मला माहित नाही कधी आलं ते. मी जागा झालो तर हा होता. मजा येईना? जाईना. हा कसाच जात नाही बघते मी. येऊन काय रे ये मुर्द्या, काय काय हाय तुझं इथं? मारू नको चंपे. बोल, कुणी कुणी धाडलं होतं आमंत्रण तुला? बोल, थांब. वान येणं थोबार फोडते तुझं. थांब, जा जा इथनं. पुन्हा तोंड दाखवशील तर जिता नाही राहत बघ. माझ्या वाटेला परतून येऊ नको सांगून ठेवती. माझा तुझा संबंध नाही. जातो, जीवच देऊन टाकतो. देतो जीव. अरे दे दे, सुटेन मी एकदा. लवकर दे. मर लवकर. लेकिन चंपा बाय वो सच्ची मर गया तो? नाही ना मरत कधीचा. मरेल तर सुटेल तो पण आणि मी पण. जातो, जीवच देतो, जीवच देतो मी. घे घे आणखी घे आणखी घे मोड द्या. चंपे बाई आहेस का? कोण काय मारलंस त्याला? नवरा आहे तुला काय काळीच? नाही मला काळीच नाही. जाऊन खाल्लं त्यानं कच्च कधीच. पदर आला नव्हता मला. तबाईनं आईकडनं मला विकत घेऊन लगीन लावलं माझ्याशी. मला काय पण समजत नव्हतं तेव्हा. माझे हाल हाल करायचं रात्र रात्र. मला डागायचा मुर्दा सुया लावायचा. मला घाण घाण गोष्टी करायला लावायचा. पळाले तर धरून आणून बांधून ती खडभरलं होतं भलत्या जागी भडव्यानं. काळीज राहिलं कुठं मला?
याने लचके लचके तोडले त्याचे माझं रक्त प्यायला. उठ रे डुकरा, तुझ्या तिखट भरते बघ आता. दाऊद, त्याला बाहेर घेऊन जा. जल्दी कर, जल्दी कर. चल चल चल. अरे थोट, पुन्हा पाय ठेवच तू इथ, तुला तिकटच लोळवते बघ. हा घुंगरट गांडूळ. ए तू सोड माझा हात, काम पडले यात. छोड दिया लेकिन सखाराम, ओहो क्या मारा पंची ने, याद आते ही जान चमक उठता यार. देख तू संभल के रहना, समझा ना. पंची पहले जैसा नहीं है, ये डिफरेंट है. हाय हाय गजब है एकदम. पुन्हा सुचलो होय तुला तेच. काय म्हणले होते मी कळत नाही का? मी वाईट बाई आहे, बिघडले तर मला बिघडवू नको सांगते. मला तसलं काय आवडत नाही ते बाई पुरुषातलं. जा झोप तिकडं बाहेर. करार आहे, इथं ठेवलेल्या बाईला बायको सारखं सगळं करावं लागत. त्या बोलीवर ठेवतो इथं. सहा झाल्या, कोण नाही म्हणली नाही. त्या असतील तसल्या, मी नाही. मला झोपू दे. घरात असून मिळत नाही म्हणजे काय, मिळालं पाहिजे. मला नाही जमायचं, बाहेर जा नाही तर मी झोपत नाही. मारे एकदाची. गपरा, मी देते तुला सगळं. दारू दे मला, मुडद्या मला दारू दे. कुठं आहे ती सांगते तर. कुठं आहे बाटली इकडं. आता बस तिथ. थोड्या टायमानं घे मला मूड द्या. कर तुला हवं ते कर. चंपे मी आलोय. एवढं लवकर? रेसला सुटी बिटी पडली काय? नाही मीच आलो. काय सांग? मला काय माहित, चैन पडेन. असं बरं नाही पण खरंय. लांबू मला जेवू दे. अद्याप अंग धुणं सुद्धा झालं नाही माझं. सकाळी उशिरा जाग आली, रात्री मजा आली. मला काय पण आठवत नाही. चल चल. खोट नाही, खूप मजा आली. दिवसभर तेच आठवत होत. म्हटलं जाव घरी. बस तिकडं बाहेर, मला जेवू दे. नाही मग
आदित्य मला जेऊ दे. अरे ये हात सोड माझा. याला ही गुरमी. मला जेवणावर असा त्रास देऊ नको सांगते. या घरात माझा शब्द चालतो. मी म्हणेन तेच झालं पाहिजे. हुकमाची तामिली लागते आपल्याला, नाही तर वाईट माणूस आहे. मी वेदन चोपून काढतो, माग पुढे बघत नाही. मग मला सांगतोस होय, तू कोण वेगळी? मला हवंय. जा तिकडं, बाहेर काम आहे मला. चंपे ऐक माज, मला त्रास देऊ नको. बाहेर व्हावं लागेल घरात न मग कळाल. पुत्री सारखं जागावं लागेल. भेटेल त्याच्या बरोबर दुकान मांडावं लागेल. दुकान चल दे दारू इकड. काय म्हणते? दारू दे मला. दे. ये, 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 ये. तू पण पी. उघड उघड तोंड उघड तोंड उघड. ये ना, ये, ये, ये. तुला तुला मजा देते. थांब, मजा देते तुला. मजा देते कोण येईल त्याला? मजा देते कुत्र्याला, मूड द्याला पण. ये, ये घे. पी, पी. कोण? दाऊद. ये, ये. तुला हवी मजा? अरे ये, ये मोड द्या. ये, अरे ये ना मोड द्या. अरे घे ना मला मोड द्या. लेकिन सकाराम, काम पे नहीं जाने से तू कैसा नहीं बहेगा यार? हा? काम तो करना ही पड़ता है ना, घर संसार है ना. देख गए हफ्ते से काम पे गया नहीं है तू. जाओ, मर्जी लागली का जाऊ पुन्हा. और नौकरी से निकालेंगे तो? अरे त्यांचे बाप काढतील नौकरी वरून. आपण एकदम तब्येतीत आहोत दाऊद. बस एक नौकरी गेली तर दुसरी मिळेल. बोजे उचलो हवे तर, नाहीतर दगड फोडू. काम तर करायचंच आहे दाऊद. हा सखाराम बाइंडर कामाला कधी डरला नाही. आपले आपण कष्ट करून वाढलो. बापाला बाप म्हटलं नाही, देवडुंगासारखा वाढलो माळावर. तर काय आता डरतोय मी? यानंतर चंपा बस. अरे बाबा, लेकिन लोक क्या बोलते है? लोक? लोकांच्या बापाचं काय लागतो हा सखाराम बाइंडर? भुकेला होतो तेव्हा या लोकांनी येऊन मला भरवलं. का मिरजेच्या मिशन इस्पितळ तापानं मरत होतो तेव्हा गावातलं कुणी आलं चौकशीला, हमियाला एका जिताय म्हणून? नाही दाऊद, लोकांचं आपल्याला सांगू नको. लोक स्वतः झक मारतील आणि दुसऱ्याचं नाक तोकडं त्याची बकवास करत बसतील. गावात आपल्यापेक्षा स्वच्छ कोण नाही. सगळे एक जात मळलेले भरलेले पार. त्यांचं सांगू नको आपल्याला. आपल्यापेक्षा श्रेष्ठ काय त्या रांडा. त्या काय बोलतात सांग? त्या मला दारुडे म्हणतात, बाईच्या नादानं वाया गेलो म्हणतात, चंपामुळं बिघडलो म्हणतात. नाही, कारण त्या समजतात रांडानी माणसं यात फार फरक नसतो. फरक फक्त एकच, माणसं खोटी असतात आणि रांडा खऱ्या असतात. बस. लेकिन सकाराम, अपने को अपने तरफ देखना चाहिए ना. अरे तुम्हारा ये घर कैसा था, अब कैसा है? सखाराम याद है तुझे? उसको उतने बहुत दिन भी नहीं हुए. जब वो पंची था ना, वो लक्ष्मी भाभी, अरे कैसा था तब? अरे लक्ष्मी गेली संपली. लक्ष्मी आपल्याला मेली, आता तिचा काय संबंध? तो जमाना संपला क्या वालदाव? आपण नाही त्या आठवणी काढत आता.
आता चंपा, बस चंपाच्या नखाची सर कोणाला नाही. तुला काय ठाऊक दाऊद, काय गंमत आहे चंपा म्हणजे ती. देखो जो दिखा पड़ता है और सुनाई देता है वो मुझे अच्छा नहीं लगता, इतना मैं कह सकता हूं. तो मान या ना मान. अच्छा तो मैं चला, धंधे का टाइम है. हाँ जा जा, माझी फिकर नको करूस. हाँ चंपे, ए चंपे. कौन है? तू पेलीस सकाळच? अग आज दसरा सणाचा दिवस. सणाच्या दिवशी आणि सकाळच हे काय? हे बरं नव्हे चंपे. एवढ्या सकाळला सणाची का पेलीस तू? तुला काय म्हणालो तुम्ही? काय म्हणालो तो प्रेसवर जाण्यापूर्वी? अजून आंघोळ सुद्धा नाही झाली आणि पॅलीस? सणाच्या दिवशी घरचं बाई माणूस कसं हवं? कोण आलं तर काय म्हणेल? जा हात जा आधी, चालती वाद. नालायक, सण नाही वार नाही, बाई माणसाला हे शोभत? दुसरी तिसरी असती तर थोबड फोडलं असत. दुरो चंपे, सर सट. अरे दूर म्हणतो ना, मला पूजा करायची. दूर होतेस का नाही? दूर. सालीला शरम नाही, चालती वादी घरात ना. चल चंपे, दूर होते का घालू कमरेत लात? दूर दूर आधी. चंपे बघू बघू कुठ लागलं, लागलं कुठ तुझ? बोलत नाही, बोल कुठ लागलं बघू कुठं लागलं तुझ्या. हे चंपे बोल ना, बोल बोल, नाही का मर. हे चंपे उठ. कोण दार वाजत आठ? उठ उठ म्हणतो तर कशी पुसरली हे बघ, दार वाजते. कोण आहे एवढ्या रात्री? साली उठत नाही, टेर पडली, डोकं ठणकतंय नुसतं. अरे हो ऐकलं, एवढ्या रात्री जो कोण आहे एवढ्या रात्री? कोण आहे? लक्ष्मी तू? स्वप्न का खरं? तू काय इथं? तू कशी? पुतण्यानं बाहेर काढलं मला, माझ्यावर चोरीचा आळ घातला त्याच्या बायकोनं. पोलिसात देत होते मला, कुठं जाणार मी? इकडं आले एवढंच ठिकाण तर मला होत. आता इथंच राहीन, इथंच मरेन, कुठंच जाणं नको मला. इथंच जगेन, इथंच मरेन.
मने कोण आलं रोज रोज नाही मिळणार भीक तुला बाई जा पुढल्या घरी जा मी काय म्हणते तुला भैरी आहेस का काय इथं भीक मिळणार नाही तुला जा कशी वाट नवी दिसतेस बरी धडधाकट दिसतेस की आणि मग अशी भीक का ग मागतेस तू आता जातेस का येऊ भिकारी ते भिकारी आणि कोडग बघा किती चल जा आधी मी भिकारीण नाही आणि मग राजाची राणी आहेस या घरात राहत होते मी काय हो त्याच केरसुणीनं केर काढत होते इथला तू आहेस अशीच तुझ्या आधी मी इथे राहत होते म्हणजे तू लक्ष्मी एक वर्ष आणि 21 दिवस इथे राहिले मी गतवर्षी श्रावणात इथं आणलं मला चतुर्थी होती 6 दिवसांची उपाशी होते मी चांगलं आठवतंय माता तू इथं कशी अमळनेरला पुतण्याकडे होते तिथं राजा राणीचा संसार नकोशी झाली दुसरीकडे जाणार कुठं इथं आले मला दुसरं कुणीच नाही नवरा तो घरी नाही तुला हवा तो सकाराम प्रेसवर गेला आहे माहीत मी पाहिलं जाताना पाहिलंस महाक नाही मारलीस नाही उशीर झाला होता ना त्यात आणखी माझ्यामुळे जास्त झाला असता तू तेव्हा कुठं होतीस चांगले 2 घंटे लोटले की तो गेल्याला मी रात्रीपासनं तिकडे बाहेर वळचणीला बसून होते पाऊस आला ना पहाटे जरा डोळा लागला पण ते प्रेसला निघण्याच्या वेळेला कशी कुणाश ठाऊक पुन्हा जाग आली होती मला तू रात्री आलीस हो आणि मग बाहेरच होते पाऊस नसता तर अंगणात झोपणार होते पण मग दार वाजवायचं की नाही वाजवलं म्हटलं कशाला रात्र पण फार झाली होती ना झालंच तर झोप अशी किती येणार होती उगीच तुमची झोप मोड मी मेल्यासारखी झोपली होते बघ दारूची नशावती म्हणजे तुम्ही दारू घेता हा का रात्री पण घेतली होती हा रोज घेते तो पण घेतो काल दसरा सणाचा दिवस मग सणावारी देवाच्या दिवसाला असलं वाईट देवधर्म करतेस वाटत हो पूर्वीपासन लहानपणापासनं मला ते आवडतं माझ्या दुर्दैवात मला माझ्या देवाधर्मावरच्या श्रद्धेनंच तारलं एखादीनं जीव दिला असता मी जिवंत राहिले तुम्ही कधी आला तिथं झाले 1-2 महिने 2 झाले असतील मी गेल्यावर लगेच आलात तू कधी गेलीस ते मला काय माहित भाद्रपदात अष्टमीला गेले दिवस लक्षात आहे माझ्या इथला प्रत्येक दिवस लक्षात आहे माझ्या घडाघडा म्हणून दाखवीन मी सांगते 2 महिने म्हणजे माझ्या पाठून लगेच आला असणार तुम्ही नक्की
मग आता पुढं काय बेत तुझा काय असणार? ते खरच, तुला दुसरं ठिकाणच राहिलं नाही, इथंच राहणार म्हण की? हो असं म्हणते. आज चल चा करते. नको, कशाला? मला पण हवाय, रात्रीचा फार त्रास देतो सखाराम. सकाळी पुन्हा आपणच उठून चा करायचा म्हणजे नको वाटत. अंग आणि डोकं कस ठणकत असत निसत. मी करते हवा तर चहा. नको, दोन दिवसांसाठी चाललीस तू, तुला कशाला तकलीफ? तकलीफ कसली त्यात? हे भांड इथंच असत ना हे अजून? हो. देव कुठे आहेत? देव म्हणतेस? कुणास ठाऊक? कुणास ठाऊक कसं? तुम्हाला मिळाले नाही? मी इथं दोन लहान तसबिरी ठेवून गेले होते. असतील. कुठं गेल्या कुणास ठाऊक? हे अजून करतात ना पूजा? कोण? सखाराम? त्याला एकच पूजा माहित. मी होते तेव्हा नंतर नंतर रोज न चुकता आंघोळ करून देवाला गंधफूल वाहायचे. तुम्ही करता की नाही देवपूजा? देवाचं काय लागत नाही बघ मी. असं कस? सगळं तोच तर करतो. माझ काय पण बरं केलं नाही त्यानं. ये जागे. काय पाहतेस कपात? झालं. कोणी सांगितलं होतं ग तुला नको तिथं पडायला? कोणी सांगितलं होत? आणि आता नाका तोंडात चहा जायला लागल्यावर वळवळतेस काय? अगोचर कुठली, सावट कुठली? एवढूस पोट आणि सगळा चहा प्यायला निघाली. थांब, पळू नकोस, तुला कोरडी करते बघू. आता पुन्हा नाही ना पळणार चात? नाही ना, जा पळा. माग मी इथं होते ना तेव्हा असाच एक मुंगळा होता, गुलाम असा ऐटबाज होता. मी त्याला म्हणायची राजा. राजासारखा होता म्हणून राजा. खूप लळा लागला होता बघा त्याला माझा. आणखीन एक कावळा होता, तो बघा तोच असणार. अग अग काय ग, घेरी आली का काय तुला? ये ये इकडे ये. बस बस इथ चा घे बरं आधी. कावळा काय कुठं पळत नाही? पोटात कधीपासनं काय नसल तुझ्या? ये आधी इकडं घे, घे बटर बिस्कुट घे, खा चा बरोबर. किती दिवस राहशील इथं? कोण? मी मी आणखी कुठं जाणार? पुतण्याचं घर तर बंदच झालं, नवऱ्याचं कधीच बंद झालं होतं. का काढलं नवऱ्यानं बाहेर तुला? मूल नव्हतं. मग तू गेल्यावर झालं त्याला? काय की कसं कळणार? तिकडली काहीच बातमी कळली नाही. तुम्ही तुमचं काय झालं? नवरा पावणे आठ, त्यात भारी त्रास द्यायचा.
बघितलं बघितलं आणि डोकं तडकलं तशी मीच निघाले घरातन. कुकवाला तरी कशाला हवा नवरा. आता कुठं असतो कुणास ठाऊक. जिता हाय का मेला मुर्दा. असं बोलू नये. मग काय बोलू त्या हलकटाबद्दल. कसं झालं तरी नवरा म्हणजे देवा ब्राह्मणा समक्ष गाठ बांधलेली असते ना आपली त्याच्याशी. नरकवास काढायला देव ब्राह्मण येत नाहीत. ते नशिबाचे भोग असतात एकेकाच्या. म्हणून काय मेल्या मढ्यागत मरपत्तर सहन करायचं वय. तुला सांगते मी केलं सहन. फार झालं तेव्हा लाद घालून बाहेर पडले घर सोडून. यानं इथं आणलं तुझ्या सखारामान. माझे कसले आता ते तुमचेत. हे बघ माझी मी आहेत तर सगळे नाहीतर कोण नाही. मला मला हाय ठाऊकी. तुमचं इथं कसं चालतं. काय चालायचं. दारू घेतली की कोणाचं पण चालतं. खायला घालतो ते अन्न पुरतं वसूल करतो बघ तुझा सखाराम. मी म्हणून टिकले काय करणार. परतून बाहेर पडायचं म्हणजे रोज कुठली कोण चार जनावर भेटणार. त्या पक्षी आई एकटा परवडला की. मग मी इथं राहिले कायमची तर तुम्हाला चालेल. मला बाहेर काढू नकोस म्हणजे झालं. तसं करायला गेलीस तर मात्र मी वाईट बाई आहे सांगते आधीच. असं कसं करीन मी. माझं काही मागणं नाही. आता पूर्वीसारखं झेपणार पण नाही. आता एक घराचं छप्पर डोक्यावर राहिलं की बस. म्हणाल तशी राहीन मी. खूप काम पण करीन. रहा तू घर बघ मी त्याला बघते. दोन्ही मला पण झेपत नाहीत. तू जग आणि मी पण जगते. हो मी मी सांगेन त्यांना. मी खरंच त्रास देणार नाही. उलट उपयोगीच पडीन कामाला. अशी दिसते ना पण अजून काम वाटेल तेवढं करू शकते मी. पुन्हा जेवते कमी. वेळेला शिळा भात आणि वाटीभर ताक असलं की मला पुरत. माझी कसलीच चलबिचल नाही. बरं उपास पण असतात. अंगावर आणि दांडीवर अशी दोन पातळ पुरेत मला. ती सुद्धा नवीच हवीत असं नाही. तुमची जुनी सुद्धा चालतील. चंपे मी आलोय. मजुरी तेवढीच आणि ज्यादा काम करावं असं मागतात साले. कोण करील. काय तुम्ही आमचे बाप लागलात का. मला विकत घेतलंय तुम्ही. दाखवतो म्हणाव तुम्हाला साले. तू का आलीस परत. कुणी घेतलं तुला घरात. हा दुसरीकडे कुठं जाणार मी. रोज आठवण यायची. एक दिवस असा नव्हता इथली आठवण मला झाली नाही. मी काय मरेपर्यंतची जबाबदारी नव्हती घेतली तुझी. मी कोण तुझा. देव काय. खबरदार पुन्हा तसं म्हणशील तर खबरदार. तू खरंच खोटीन तुझा. चल चालती आधी चालती. चल नाही. मला बाहेर काढू नका. मला आधार नाही. मला कोण विचारणार. कशी राहीन. सगळी काम करीन. मला काही नको. फक्त लोईवर छप्पर आणि मरताना तुमची मांडी. चालती हो घरात नादी. नाहीतर डोकंच फोडतो तुझं. हो बाहेर पहिली पहिली बाहेर हो. बाहेर होतेस का नाही. नको. चल 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 बाहेर कुत्री साली. चल चल. अरे किती मारशील. प्राण जाईल अशा ना तिचा. बेहतर आहे गेला तर. पण सालीला घरात नाही राहू देणार.
आणि खून पडला तर माझं काय करणार आहेस? तुला की तुझा नवरा? नवरा असलेली कोणी तर येईल? उडकी कुत्री साली, जळू साली। ए मला मार, ये ये का तू इकडं। बस बघ माझ्याकडे बघ, आई बघू डोळा थोडक्यात बचला म्हण की पोटात नाही ना लागलं, पोटा खाली। चल आज चल, आत नाही बाहेर। आज चल ग, काय म्हणतोय मी चंपे बाहेर कर तिला। चल बघू नको उगीच त्याच्याकडे, ये चंपे तिला पहिली बाहेर काढ सांगतोय। ये ग बस, हळू हळू। जळत असेल ना मार लागला तिथ, फार त्रास होतो बघ। बस तू इथच बस, उठू नको। तू चल रे, पायावर पाणी घालते तुझ्या। आधी ती इथन बाहेर गेली पाहिजे चंपे, तिला इथन पहिली बाहेर घाल, तुला निक्षून सांगतोय। पण मी कोण घालवणारी, घर तुझ आहे, तू घालव की हवं तर, काय मी आणली होय तिला इथं। मग तू का मध्ये आली आमच्या? का आली? कुणासाठी तू जाशील खडी फोडायला? आणि मला जावं लागेल पोटाची दीड इतीची खळगी भरण्यासाठी दर येळी नव गिराईक शोधत धंद्याला। रोज 10 जनावरांकडून फाडून घेण्यापेक्षा एक काय करते ते करू दे की। समजलं ना? चल चल आता पाय धुण्याला, च्या तयार आहे। तिला म्हणाव पहिली घराबाहेर हो, माझा तिचा संबंध आहे। पण तुला तिचा त्रास का होतो? मला घरात कामाला माणूस होईल, माझ्याच्यानं तुझा त्रास आणि घरातलं काम निभत नाही। ती घर बघेल, पुन्हा काय देणं घेणं नाही। दोन येळा दोन शिळपाक घास खाईल आणि माझी जुनेर नेसल। तुला काय तकलीफ होणार आहे त्यात? दोन माणसं पोसायची नाहीत मला। मी जाते। नाही तिला घालव, तिनंच गेलं पाहिजे। नालायक साली, माझ्या मांडीवर डोकं ठेवून मरणाच्या गोष्टी करते। ए लक्ष्मी, आधी बाहेर चालते हो माझ्या घराच्या, चालते आधी। इथं काय काम नाही तुझं। तू आता पाय धुवायला येतोयस का? हे सगळं इथं ठेवून आज जाऊ मी। चल चंपे, तिला उद्याच जायला सांग, उद्या सकाळलाच गेली पाहिजे। तोंड दिसता कामा नाही मला तिचं। पुन्हा गुडगी साली मांडीवर मारण्याच्या गोष्टी करते। दोन दिवस असू दे, मग सांगते तिला जायला। हा जायला कुठं ठिकाण तरी आहे का तिला? काय झालं, काय म्हणाले ते? काम कर तू, नाही तरी काय होणार तुझ? आणखी काय कोण करणार ग तुझ? पण एक गोष्ट ध्यानात ठेव, राहा पण तोंडानं बोलायचं नाही। बढ़िया दाऊद,
बऱ्याच दिवसांनी फावलं यायला. वैसाच मुर्दंग सुना, लगा जैसे वो पुराने दिन फिर आ गए सकाराम. कसले पुराने दिन? अरे जब वो पंची था ना, वो लक्ष्मी. दाऊद भाऊजी. अरे सच? क्यों सकाराम, एक से एक दो पंची हो गए क्या? ये चंपा गई कब? नहीं तो चलता आधी तू बंद एकदम बोलना. अगे लक्ष्मी, आता काम करणार का तिथेच तशी उभी राहणार तू गौरी सारखी? सीताराम 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 जय सीताराम, सीताराम 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 जय सीताराम, सीताराम 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 जय सीताराम, सीताराम 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 जय सीताराम. अरे काय बंद एकदम. सीताराम सीताराम रात्र अजून सरली नाही तर. जय सीताराम 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 जय सीताराम सीताराम. बंद. आता जीव घेईन सांगतोय साली कटकट. सीताराम 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 जय सीताराम 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 सीताराम. ए ती चिमणी मालून झोपून जाणं गपगार नाही तर धडकतय. आता रक्त ओकायला लावीन सांगतोय, जीभ हसडून टाकीन. चालूच पुन्हा चालूच चालूच आहे तिच्या मायला हिच्या. काय झालं सीताराम सीताराम गेला आठवडाभर रोज दुपारी जाते कुठ त्यांच्यासाठी गेले मी. मिळालेलं सौभाग्य लाभलं नाही, मनानं हेच सौभाग्य मानलं. पती मानून पुजला, इथून गेले तरी मनानं त्यांचीच पूजा करत होते मी. हे बघ मंगळसूत्र हे बांधलं होतं मी त्यांच्या नावानं. मी त्यांची आहे, लाथा खाईन पण त्यांच्या खाईन. मरेन तर त्यांच्या मांडीवर, भरल्या चुड्यानं मरेन. त्यांच्याशी तिचं हे असं वागणं, त्यांच्या पाठी त्या सहन नाही रे होत. पाहताना मरण येईल तर बरं वाटत होत. काय हे पाप कुठ जाईल? नक्की नरकात. तिच काही नाही पण यांच काय? तिच्या संगतीनं हे सुद्धा ऐक सहन नाही होत. बघ घरात दारू काय पितात दोघ,
झालंच तर दिवस नाही रात्र नाही. मी असताना नव्हतं इतकं, इतकं होऊ दिलंच नसतं मी. आणि आता मी आता काय करू? त्यांना माहीत सुद्धा नाही रे तिचं हे. छी 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 छी, ओकारी येईल आठवणीनं सुद्धा. अली वाटत आता काय करू कळत नाही. चंपा, ए चंपे, चंपे, मी आलोय. मार ना मला, मार मार ना मला चंपे. मी आज मरायला आलोय इथं. चंपू, इथून जिता जाणार नाही, तुझ्या हातानं मरणार आज. बस आज हम जाएंगे. चंपा नाहीस तू, तू वेगळीच दिसतेस. मग चंपी कुठे गेली? कुठे गेली चंपी? कुठे गेली चंपे? कोण तुम्ही? तुम्ही कोण? हे घ्या आधी पाणी प्या. कोण तुम्ही चंपाचे? चंपीचा नवरा, सक्का लग्नाचा. कुठे आहे चंपा? मला ती हवी हो, मला तिचा मार हवाय. तिच्या हातनं मरायला आलोय मी. चंपा, मार 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 ना मला चंपा. घरात नाही, कुठून आला तुम्ही? कुठे राहता? रस्त्यात, गटरात, स्मशानात. कुठे? असं रडू नका बरं. मोठ्या पुरुष माणसांना असं रडणं बरं दिसत नाही. काय झालं? ताप आहे का? नाही मग भूक लागली का? थांबा हा, मी काय असलं तर बघते. थांबा, तोंड खराब झालंय तुमचं बघू. जरा पुस्ते हे पडक घ्या, घ्या चुळा भरा. आई आई, पोटात काहीच नाही तुमच्या. काय माणूस आहे ती का कोण? आता खा, नीट बसून चवीनं खा. खाण्याची खाण्याची सुद्धा शक्ती नाही उरली. आणा आणा, मी भरवते. घ्या. पोटात दोन घास गेले म्हणजे की नाही बरं वाटेल. दारू पिणं सुद्धा वाईट. काय असत ते घाणेरड कुचक नासक काहीतरी? पाणी, पाणी, पाणी आणते. हा, आहे अजून शक्ती येत नाही. काय हे जीवाचं करून घ्यावं? तिला एक काही नाही पण म्हणून. अगं बाई, केवढं लागलंय तोंडावर? इतकं हे कुठं लागलं? तिनं तिनं मारलं. कुणी? चंपानं? इथं आला होता तुम्ही? मारून बाहेर काढलं तुम्हाला? काही बाई की थट्टा? आणि तुम्ही मार खाल्लात पुरुषासारखे पुरुष? आणि नाही, मला आणखी मार हवाय. तिच्या हातनं मरायचंय मला. मला नाही जगायचंय.
काय जगायला, नोकरी गेली, बायको गेली, घर गेलं, काय आता काय उरलंय? चुप बर, कुणी ऐकेल ना? ती येईल इतक्यात कुठ गेली आहे टाऊक? पण नको राहू दे, तुम्हाला आणखी त्रास होईल, तुम्ही जा इथन, ती यायच्या आत जा, नाहीतर ती पुन्हा मारील, तिला दया माया नाही आणि लाज पण नाही, जा बरं आता आधी, ती आली तर गोंधळ घालील, जा बरं, उठा चला जा, मग पुन्हा या हवे तर, पण ती नसताना या म्हणजे झालं, मी देईन खायला, पण ती नसताना या हा, जा आता। पापी, कधी बरं होणार नाही तिच, नवरा सोडते, पुन्हा दुसरा धरला त्याला फसवून तिसऱ्याशी बदकर्म, शी 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 शी, आणि नवऱ्याच्या अंगावर हात टाकणं म्हणजे तर। पाहतोस ना तू, सीताराम सीताराम, झालं पाणी भरून, चहा टाकू? अलीकडे दुपारचं कोण येतं इकडं? कोण? मला काय माहिती कोण, तू घरी असतेस। कोण बर? माझा नवरा किती वेळा आला होता इथं? नवरा? हे बघ, खोटं बोलणं जमणार नाही तुला, खरं ते सांग मला, लवकर सांग। तीनदा। का घरात घेतलास त्याला? तो बरं नव्हतं त्याच्या जीवाला, पुन्हा मला काय माहित कोण ते, म्हणजे त्याचा तोच येत होता, हो बाहेर तरी कसं घालवणार? मी यायच्या आधी बाहेर कसा जायचा तो? तो त्यांचे तेच जायचे, हो हो ना तेच जायचे। मला तू सांगितलं का नाहीस तो येतो म्हणून? मी मला वाटलं सांगावं की नाही, म्हणजे ए इकडे बघ, माझ्याशी 420 गिरी करू नको, तुला सांगते, धड राहिलीस तर इथं राहशील, मी ठेवली म्हणून राहिलीस इथं, आहे ना ध्यानात? पुन्हा त्या मुर्द्याला घरात पाऊल घालू देऊ नको सांगते, नाहीतर मी हाय आणि तू आहेस। सीताराम सीताराम, पाहिलंस पाहिलंस ना, नवऱ्याला येणं बंद करून टाकलं तिनं, त्याला आधार मिळत होता ना, सुधारला असता मी त्याला, मग तो तिला जड झाला असता। गरीब आहे बिचारा, हिनं त्याला सोडलं, देवा ब्राह्मणांसमक्ष मिळाला त्याला सोडलं, स्वतः त्याला ती हवीच आहे म्हणून तर येतो तो, पण तिला तो नकोय, अडचण होते तिला त्याची, मरेल तर हवाय तिला तो, साधी नाही महापापी आहे ती, वर मलाच दरडावत होती, काय करणार माझ, मी पुण्यवान आहे, माझं नाणं खणखणीत आहे, मी नेहमी धर्मानं वागले, माझं काय करेल ती? तिला मुळीच क्षमा करू नको सांगते, फार वाईट आहे ती। वामांकारूढ सीता मुख कमल मिल लोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम। चंपे चंपे,
आले चंपे, काय करतेस? भाजी मोडून ठेवते उद्यासाठी. ते उद्या मोड, झोपायला चल. चंपे आली. ते दार लाव मधलं आणि तो दिवा मालो. चल चल झोप. मी काय म्हणतोय, बहिरी झालीस का? ए आतला दिवा आधी मालो. चल चंपे चल. नाही मला नको, मला नको आज. चंपे मुकाट्या रे का? दूर वादी. नाही तिकडे वादी. चंपे जा तिकडे. जाऊ नाही चल. तुझ्या मायला तुझ्या दाखवतो तुला काय. अंकाला हात लावू नको माझ्या. ये इकडे. तू 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 कोणाला गमजा दाखवते का तू? रस्त्यावर रस्त्यावर पडली होती, मी अन्नाला लावली तुला. आधी चल चल. मी गाव जमवीन तुला सांगते, मला त्रास होतो फार. होऊ दे होऊ दे, माझी इच्छा चालते या घरात. या घरात मी राजा आहे. माझ्या जीवाला सहन होत नाही आता. तुझा जीव गेला झालनात. तुझ्या जीवाची चोचरे पुरवण्याकरता नाही आणली तुला घरात. चल आधी चल चल पहिली चल. नाही येणार. पुरुष होतास तवर घेतला तुला अंगावर, आता नाही घेणार. चंपे मला नाही सहन होत आता. दारू पिऊन पण सहन होत नाही. जमेना तर पडत जागू मान. गेले कितीक दिवस तुला काय जमत नाही. तिकडे आज स्वयंपाकघरात खोट झालं का थंड पडतोस तू? काय खोट आहे हे? चंपे ए चंपे, काय चंपे? ती आल्यापासून तू मर्द राहिला नाहीस. पुरता पाहुणे आठ केला तिनं तुला. हा तिला डरतोस तू. हिम्मत नाही तिच्या समोर मला घ्यायची. तुझ्यात मड होत, तुझं मड किडा होतोस तू. तोंड सांभाळून बोला चंपे, वाईट माणूस आहे मी. अरे जा, कुणाला भीती दाखवतोस? कुत्र पण घाबरणार नाही आता तुला. तुझ्या मायला तुझ्या चंपे. आणखी उघड उघड थुंकते तू, थुंकते तुझ्या माय. पिते का नाही? लक्ष्मी उठ, बाहेर हो. आधी बाहेर हो तू. तुझ्यामुळं पाहुण्यात ठरलो मी बेकारणे. अगं जगात तुला कोणी विचारे ना म्हणून माझ्या उरावर पुन्हा येऊन बसलीस. मिलीस का नाही त्यापेक्षा? मी काय लागत होतो तुझा? तुम तुझा देवधर्म खड्ड्यात गेला असतात तर मला काय वाटलं नसतं. देवाच्या बापाचं काय लागत नाही मी. माझा मी आहे. उचल ती तस्वीर, उचल उचल ते सगळं, उचल तुझं सामानाचं बोचक. त्याचं मी आणून देईन. जिथं कुठं असेल तिथं आधी निघतून निघ पाहिजे. चले जा. मी काय म्हणतो ऐकतेस ना? काय सकाळ नाही आता या मिनिटाला मला माझ्या पद्धतीनं जगायचंय. तू तुझा तो देव त्यात काय म्हणून काय म्हणून सांग. उचल म्हणतो ना तजवीर. तिच्या मायला का घालू ना घालू? देवाला का? मग माझ्या घरात कशाला आला? तुला भिकारड बनून तुझ्या पत्रा खालून माझ्या घरात शिरला. असं बोलू नये. जा, मी घाबरत नाही त्याला. साफ जगलोय मी साफ. माझ्या परिस्थितीत माझ्या अक्कल हुशारीनं आणि मर्जीनं कुणाला न फसवता जगलोय मी.
पण कोणालाच भीत नाही, देवाला सुद्धा नाही. आधी तून चल पहिली तू बाहेर निक. सकाळी गेले आलास? नाही नाही नाही, जाते आता जाते. नमस्कार करते. बाहेर ए माझा संबंध नाही. लाद घालीन पोटात रक्त उकशील रक्त. मी जाते पण एक सांगायचं. काय? नको सांगू. माझ्या नव्हे, तुमच्या फायद्याचं. ऐकायचं नाही मला. मी थांबणार नाही, सांगून लगेच जाईन तुमच्याच फायद्याचं. बोल काय ते. ती बरी नाही. बरी नाही ती. ते मी बघून घेईन. तुम्हाला फसवते ती. फसवते ती तुम्हाला. तुझ्याकडनं ऐकायचं नाही मला ते. निक. ती त्या मुसलमानाशी जाते रोज. काय मुसलमानाशी? कोण मुसलमान? कुठला मुसलमान? दाऊद. दाऊदशी थोबाड फोडीन. मी पाहिलं या डोळ्यांनी. देवाची शपथ घेईन तुझ्या आईला. दूर मुड द्या. दूर हो तू. पाहुणे 8 झाला असतो. मला त्रास होतो. बोल आता पुन्हा बोल. बोल परतून ते बोल. बोल खरंय. खरंय. ही जीप खोट कधीच बोललेली नाही. तुम्हाला ती फसवते. होय दाऊद शिती दुपारची. तुम्ही प्रेसवर असता ना. मी पाहिलंय डोळ्यांनी. डोळ्यांनी पाहिलंय. चंपे चंपे तू चंपे. गळा दाबून मारून टाके. चंपे खून खूनच करतो तुझा. कोण केलंय? मी कोण केलं? मी ओरडू नका मुळीच. नाहीतरी पापीच होती ती. नरकात जाईल. तुम्ही नाही जाणार. माझं पुण्य आहे, भरपूर आहे. मी राहीन तुमच्या बरोबर. तुमचं सगळं करीन मी. तुम्ही म्हणाल ते करीन. तुमच्या मांडीवर मरण येणार आहे मला. तुम्ही घाबरू नका. आपण हिला पुरूया. कुठं बाहेर नको. बाहेर नको. इथं काय राहताच. निघून गेली म्हणून सांगू. कोण नाही विचारणार. मी सांगीन स्वतः गेली म्हणून. मी ईश्वर साक्ष सांगीन. त्याला सगळं ठाऊक आहे. मी चांगली आहे ते त्याला ठाऊक आहे. तो माझ्या मागे आहे. तो तुम्हाला पाप लावणार नाही. माझं पुण्य त्याला तुम्हाला द्यायला सांगीन मी. तुमचं सगळं करीन मी. सीताराम सीताराम जय सीताराम. चला चला आता कामाला लागूया. तुम्ही
बागेतली कुदळा ना, मी स्वयंपाकघरातली जागा मोकळी करते. उशीर नका लावू, उजाडलं की संपेल. रात्री सगळीकडे देवाचं राज्य असत, दिवसा माणसांचं असत. माणसं पापी असतात, माणसं दुष्ट आणि नीच असतात हिच्यासारखी. उजाडायच्या आत आपण संपू सगळं. यानं मला आशीर्वाद दिलाय. चला उठा ना, वेळ नका लावू, घाबरू नका. मी पुण्यवान आहे, ती मुळी पापीच होती. मी कुणाला वाईट नाही वागवलं, किडा मुंगीला सुद्धा नाही. हे बघा बघा, तुमच्या नावानं बांधलं होतं हे आजपर्यंत. आधीच बांधणारं स्वतःच तोडून टाकलं, मी नाही तोडलं. लग्नाच्या नवऱ्याला तिनं लाथ खाडलं, तुमच्याशी खोटी वागली. तिचं कधीच बरं होणार नव्हतं. तुम्ही चांगले आहात, देव तुम्हाला क्षमा करील. मी सांगीन, माझा ऐकतो तो. थांबा, मी चांटे कुदळ, तुम्ही बसा. आले बी चला स्वयंपाकघरात चला. झालं ना, आता नाही उलटा दिसणार. आत्मा नरकात पोचला सुद्धा असे लेवाना. देवाला निवाडा करायला काय वेळ. पापी उठा दे आज. चला पहाट व्हायच्या पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवं सगळं. कुंडाला कळणार नाही मग. मी सांगेन सर्वांना निघून गेली म्हणून. घ्या ही कुदळ. खणा 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 ना. आणा इकडं, मीच खणते. चंपा तू कुठे आहे, मला मारून टाक ना चंपा. चंपा दारू गळ ना चंपा, मी आलोय. मला मार ना चंपा, मला मार ना चंपा. चंपे ग तोच तिचा नवरा. वाजवील आणि जाईल थोड्या वेळानं, तुम्ही स्वस्थ रहा. चंपा चंपे ग, कुठे चंपे. चंपे मला मारून टाक ना, मी आलोय. दार उघड चंपे. चंपे ग चंपे. आता आपण ऐकलं विजय तेंडुलकर लिखित व मंगेश कदम दिग्दर्शित मराठी नाटक सखाराम बाइंडर. पात्रे सखाराम, संदीप पाठक, लक्ष्मी सोनाली कुलकर्णी, चंपा चिन्मयी सुमित, दाऊद सुहास शिरसाट, चंपाचा नवरा पुंडलिक धुमाळ. रेकॉर्डिंग इंजिनियर योगेश जाधव. साउंड डिझाईन अँड मिक्सिंग इंजिनियर मयूर मोचेमाडकर. म्युझिक तेजस पडवे. म्युझिक कॉन्सेप्ट अँड डिरेक्शन राहुल पाटील. सखाराम बाइंडर ही स्टोरीटेलची 2022 ची प्रस्तुती आहे.